कॅप्टन चंद्रकांत कुडचे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार. याद्यानवाडी तालुका चिक्कोडी येथील सुपुत्र भारतीय सैन्य दलात कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले जवान चंद्रकांत दत्तात्रय कुडचे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांच्याकडून आयोजित कार्यक्रमात निडसोशी सिद्ध संस्थान मठाचे परमपूज्य पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या सह ग्रामस्थांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भारतीय सैन्य दलात 34 वर्ष सेवा बजावून कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले याद्यानवडीचे जवान चंद्रकांत दत्तात्रय कुडचे यांचा सत्कार करण्यात आला. प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील निवृत्त सैनिक बंडू बेळंके, गणपती खोत, सुरेश खोत, मच्छिंद्र बनसुडे, अमर मुधाळे, किरण धनवडे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर 10वी परीक्षेत उच्चांकी मार्क मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले, देश सेवेचे व्रत हाती घेत कोणत्याही परिणामाची पर्वा न करता, घराची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून पहारा सैनिकांनी द्यावा लागतो. त्यांच्या या कार्यामुळेच देशातील नागरिक मोकळा श्वास घेत आहेत, असे गौरव उद्गार काढले. ಸ್ವಲ್ಪ ಎಚ್ಚರಾಗ್ರಿ ಎಚ್ಚರಾಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನೋಡ್ರಿ. ಆ ಕಾಲಕ್ಕೆ ಅವನು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ತರತಕ್ಕಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿರೋರು ವಾಜಪೇಯಿ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಜಪಾನ್ ಅನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿರೋರು. ಜಪಾನ್ ದೇಶ ಹಿರೋಸಿಮಾ ನಾಗಾಸಾಕಿ ಬಾಂಬ್ ಬಿದ್ದಾಗ ಇಡೀ ಜಪಾನ್ ಹಾಳಾಗ ಹೋತು. ಜಪಾನ್ ಹಾಳಾಗ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಉಳಿತು ಅದೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ನೋಡ್ರಿ. ಆ ಜನ ಎಷ್ಟು ತಾಕತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಜನರು ಒಂದಾದ್ರು ಏನ್ ಅವರ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಅದನ್ನ ಮಾತ್ರ ಕೇಳೋದು. ಉಳಿದವ್ರು ಹೇಳಿದ್ ನಾವು ಕೆಳಗಿಲ್ಲ. ನಾವು ಇಷ್ಟು ವರ್ಷದಾಗ ಜಗತ್ತಿಗೆ ತಾಕತ್ತಾಗಿ ನಿಲ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಜಪಾನ್ ದೇಶಾಭಿಮಾನ ಇಟ್ಟುಕೊಂಡೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಒಬ್ಬ ಸಣ್ಣ ಹುಡುಗನಿಗೂ ದೇಶಾಭಿಮಾನವನ್ನ ತುಂಬಿದ್ರು ಅವ್ರು. ಅವಾಗೆಲ್ಲ ನಾನು ಬಾಗಲಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೆ. ಅದೇ ಬಾಗಲಕೋಟೆಗೆ ಬಂದು ಒಂದು 6 ತಿಂಗಳಾಗಿತ್ತು. 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮದೊಂದು ಕೇಸ್ ಇತ್ತು. सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत कुडचे म्हणाले, कोणत्याही परिणामाची पर्वा न करता देश सेवेसाठी सेवा बजावताना अत्यंत कठोर वाटेवर वाटचाल करावी लागते. प्राप्त करून त्यानंतर मी 18 जुलै 1987 मध्ये भरती झालो. त्यानंतर 34 वर्षे नोकरी करून मी सही सलामत श्री महालक्ष्मीच्या कृपेने आणि आई वडिलांच्या कृपेने आपल्या घरी स्वस्थ निरोगी येऊन पोचलो. हीच माझी मोठी संपत्ती आणि आपल्याला मी भाग्य आपल्याला फारच भाग्यशाली समजतो मी. या कार्यक्रमास रवी खोत, बंडूराव खोत, विनायक खोत, शेखर धनवडे, सचिन पाटील, दीपक बाकळे यांच्यासह याद्यानवडी परिसरातील नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.